शर्वरीच्या सोसायटीतल्या बायकांचा ग्रुप शॉपिंग फेस्टिवल अरेंज करतोय. तिथे जाऊन येते मी. सांभाळून जा. मेघना, काय झालंय? तू कशी इथे कुठं माहितीयस? माई, तुम्ही असं का म्हणालात की आई घरी जाते तर तुला आनंद झालाय का म्हणून? तुला खरंच माझ्या म्हणण्याचा अर्थ कळलेला नाहीये. माई, आई बाबा वेगळे होत नाहीयेत, आई घरी चालली आहे परत, याचा आनंदच होणार ना मला. मेघना, मी तुला हर तऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न करते, पण तू तुझा दृष्टिकोन बदलायलाच तयार नाहीयेस. नाही, मान्य आहे, याच्या आधी तुला टेन्शन होत म्हणून कदाचित तुझ्या लक्षात येत नसेल काही गोष्टी, पण आता तर टेन्शन उतरलंय ना बाळा. आता तरी थोडा वेगळा विचार करून बघ. माझा आई बाबांवर खूप प्रेम आहे माई. असायलाच हवं, सगळ्यांचंच असत, पण आपल्या आई वडिलांकडे एक माणूस म्हणून बघणं खूप कठीण असतं मेघना. आणि धक्कादायक सुद्धा. पण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला शिकतो, मग आपण त्यांच्या खूप जवळ जातो, त्यांची सुख दुःख आपल्याला कळायला लागतात. आणि मेघना, त्याच दृष्टिकोनातून तू तुझ्या आईकडे बघायला शिक. आता हेच बघ ना, आदित्यमध्ये आणि तुझ्यात कुठलंच नातं नव्हतं गं आधी. तुम्ही दोघं नवरा बायको होतात, पण जगासाठी, आमच्यासाठी तुमच्यात ते नातं कधीच नव्हतं. आणि तुम्हाला हे नातं बळजबरीने निर्माण करायचं नव्हतं. होय ना? त्यासाठी तुम्हाला वेळ हवा होता. होय ना? हो माई. मग मेघना, आजपर्यंत तुझ्या आईने अनेक गोष्टी मनाविरुद्ध केल्यात, मुस्कटदाबी सहन केले, आणि जर आता कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना वाटत असेल की आपण मोकळा श्वास घ्यावा, आपल्या मनासारखा आपण जगावं, तर त्या चूक आहे का बाळा? सतत अपमान, तुच्छता सहन करू नये असं त्यांना जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना तो हक्क नाहीये का? मी काय करू माई? तेच तर तुला ठरवायचं बाळा. साक्षीला समजवता समजवता तू प्रगल्भता दाखवलीस, तशीच दाखव. मेघना, अतिप्रेमापोटी आपण अंधळे होतो, पण तसं नको होऊ देऊस या बाबतीत. असं सांगून येत नाही ग काही, त्यासाठी आतून वाटायला लागतं. आणि माणसाच्या जे मनात असतं ना, तेच त्याच्या वागण्या बोलण्यात दिसत. घरी जाणार नाहीये मी, 2 दिवस मीनाताईकडेच राहणार आहे. आणि निर्णय झाला की कळवीनच मी तुम्हाला, कारण तुम्हीच माझी माणसं आहात.
हॅलो हॅलो मेघना बाबा कुठे आहात तुम्ही आणि अजून घरी का नाही आलात तुम्ही हे बघा ते जाऊ दे मला आधी सांगा माधवी कुठे आहे त्याला मी सांगितलं होतं अहो त्या एजंटला मी दोनदा फोन केला दोन वेळा तो आपल्या घरी येऊन गेला पण माधवी नव्हत्या त्याला मी सांगितलं होतं त्या एजंटला तो चेक द्यायचा कुठे गेलाय त्या बरोबर आहे तेवढा निरोप देण्यापुरते बोलला तुम्ही आईशी तुमचं असं अचानक निघून जाणं संपर्कच न करणं घर सोडतोय म्हणून चिठ्ठी ठेवणं ह्या सगळ्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही आईला द्यायला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला बाबा उद्या तुमच्या लहरीपणाला वैतागून तीच घरातून निघून गेली तर मेघना एकतर माधवीना मी कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देणं लागत नाही त्यांना ती सवयच नाहीये आणि दुसरी गोष्ट मला एक सांगा तुम्ही त्या घर सोडून कशाला जातील अहो इतकं सुखाचं आयुष्य आहे त्यांचं इतकं सुख आहे त्यांना छान भरलेलं घर आहे त्यांचं पैसा आहे गरज काय त्यांना घर सोडून द्यायची कुठेही जाणार नाहीत त्या बरं का बट ते जाऊ दे मेघना खूप अर्जंट काम आहे माझं प्लीज तुम्ही त्यांना सांगा घरी थांबा आणि एजंटच्या हातात ते दोन्ही चेक द्या खूप महत्वाचं माझं काम आहे कळलं का तुम्हाला हो का हो आणि तुम्ही कधी येणार घरी परत मेघना मला नवीन गुरुजी भेटलेले आहे ते आदेश देतील तेव्हा त्यांच्या आदेशाप्रमाणे माझी इच्छा बदलणार की नाही जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी येणार तुम्ही अजिबात काळजी करू नका फार छान नवे गुरु आहेत ते जय हो जय हो प्लीज फक्त तुम्ही हा निरोप त्यांना द्या त्यांना म्हणावं की प्लीज घरी थांबा तो एजंट आला की दोन्ही चेक्स द्या त्यांना कळलं नाही बाबा आई नाही जाणार आहे घरी परत तुमच्या लहरी आणि अपमानास्पद वागण्यामुळे एकटी पडली होती ती नाही जाणार आहे घरी परत आता आणि ती जरी जाते म्हणाली ना तरी आता मी जाऊ देणार नाही काय मेघना तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का हो कारण आईच्या मनाला काय यातना होत आहे त्याचं गांभीर्य कळत नाहीये तुम्हाला ती नाही येणार घरी परत मेघना हॅलो 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 पोहोचला मेघना मेघना माझं खूप महत्वाचं काम आहे नाही घेणार आहे मी फोन आता आता आईसाठी तुम्हाला प्रत्यक्षच यावं लागेल माई मी काय मी काय इना मावशीकडे जाऊन येते मी आईला भेटायला चाललेस ना जा की मग तुमचं म्हणणं पटलं मला माई मी तिच्याकडे फक्त आई म्हणून बघत होते आणि त्या दोघांकडे आई बाबा म्हणून पण तुम्ही म्हणालात तस अग आता ह्या रडाला काय झालं बघू आणि अग एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे काही मग काय आईचं दुःख तुला जाणवलं ना बस मी सांगणार आहे तिला मुळीच जाऊ नको घरी म्हणून हवं तर आपल्या घरी राहायला नाही जरूर सांग तस तुझा हक्कच आहे मुळी तो पण मेघना तुझी कुठली मत त्यांच्यावर लादू नकोस नाही का जनरली होत काय भांबावलेल्या माणसांवर त्यांच्या प्रेमातली माणसं सल्ल्यांचा इतका भडीमार करतात ना की ते माणूस आणखीन भांबावून जात तेव्हा तुला काय वाटतंय ते त्यांना जरूर सांग पण त्यांनी त्यांच्या मनाचा कौल घेणं त्यांच्या विचारांचा शोध घेणं हे जास्त योग्य मुळात त्यांना या स्वातंत्र्याची जाणीव झाली हेच खूप झालं तेव्हा तू त्यांच्या सोबत आहेस आणि त्यांनी सुखी होणं तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे मात्र नक्की सांगते बरोबर ना संजीवनी
नाही बरोबर आहे तुमचं, पण आपलं हे तत्वज्ञान हिला पटायला हवं ना. काय माई आहो, पटलंय मला. आणि आता कधी भेटेन असं झालंय मला आईला. हो ना, तुझा पळ. आणि हो, आमच्या दोघांचा निरोप दे त्यांना. म्हणाव तुम्हाला इथेच राहायला बोलवलंय. आणि अजिबात संकोच करू नका. जापळ. हा ताई, उशीर करू नकोस यायला. मी जाते परत घरी. अगं नाही ग, विचार नाही बदलला. मेघनाकडे बघूनच इतकी वर्ष काढली ना, आणि तुला तर माहितीये ना ह्यांना काय किंवा मला काय. मेघना हेच सर्वस्व आहे आणि तिला दुखावून मला काहीही करायचं नाहीये. कालपासून फोन सुद्धा नाही ग आला तिचा. फोन नाही आई, मी प्रत्यक्ष झाली आहे. मेघना, ताई मेघना आली आहे. मी तुला नंतर फोन करते. हा नाही, तू आल्याशिवाय नाही निघत. पण तू फार उशीर करू नकोस. हा रागावली आहेस ना माझ्यावर. नाही ग आई, नाही. आणि मी रागावले तरी राग टिकेल का माझा? आणि मुळी रागावले नव्हतेच मी, बस गोंधळले होते फक्त. पण तू काळजी करू नकोस, मी परत आपल्या घरी जाते. नाही आई, आय एम सो सॉरी. तू तुझ्या मनाविरुद्ध नाही जायचंस घरी. मेघना, तू हे बोलतेस? हो आई, मी बोलते. जागी झाले मी. मी तुझ्याकडे फक्त आई म्हणून बघत होते. आणि माझी आई बाबांपासून वेगळी होतीये हे झेपतच नव्हतं मला. पण जरा डोकं शांत झाल्यावर कळतं ग आई मला. मला कळतोय तुझा त्रास. तुला विचार करायला थोडा वेळ हवाय. स्वतःकडे, स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे बघण्यासाठी घरापासून थोडं दूर राहायचं. कळतंय मला आणि पटतंय सुद्धा. म्हणूनच तुला भेटायला आले मी आणि सांगायला आले की मी तुझ्यासोबत आहे. बाबांचा फोन येऊन गेल्यावर तर निश्चयच केला मी. यांचा फोन आला होता परत? काय म्हणाले? सांगते, सगळं सांगते. पण चला आधी आपण निघूया. निघूया म्हणजे? म्हणजे आपण माझ्या घरी जातोय. अगं मेघना. हो य, नाना माईंचा आग्रहाचा निरोप आहे. त्यांनी सांगितलंय तुला घेतल्याशिवाय यायचंच नाही. चल. नाही नाही, अगं आत्ताच तर राहायला आले होते ना, आणि अशा सिच्युएशन मध्ये तर नाहीच. दिसायलाही ते वाईट दिसत आणि मलाही फार अवघडल्यासारखं होईल ग. ए नाही आई, मी मुळी काही ऐकणारच नाहीये तुझं. काही ऐकणार नाहीये. आणि तूच म्हणत होतीस ना ते माहेर आहे तुझं म्हणून. हो, पण ऊस गोड लागला म्हणून मुळापासून कोणी खातात का ग? सगळं मान्य आहे ग मला आई, पण नाही, तुला इथून घेतल्याशिवाय मी जाणारच नाहीये. मी जाणार नाहीये बस, मला काय माहिती नाही. अगं मेघना. आणि तू ऐकायचंस माझ आई. बरं, मीना मावशीला तरी येऊ देशील का? मार्केटमध्ये गेली आहे ती. ती आल्यावर निघू आपण. ठीक आहे, तोपर्यंत तुझ्या हातचा आल्याचा चहा दे मला. किती बरं वाटतंय ग मेघना. विजयाबद्दल बोललीस का? हो मग, बोलले ना. शिवाय शर्वरी ओळखते विजयाला. अरे वा, काय त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. शिवाय विजयाने केलेल्या वस्तूंचे सगळे फोटो मी त्या ग्रुपला दाखवले. मग त्यांना सॉलिड आवडले ते. मग काय,
विजयाचा स्टॉल पक्का। चला हे उत्तम काम केलेस तू, पण आता मदतीला लाग तिच्या, नाहीतर एकटीवर पडेल सगळं। माई काय ग मांजरी सारखं माई माई करतेस, बोल की जडजड। अग त्या म्हणत होत्या की तू पण एखादा फूल स्टॉल घे। अग मग घे की काय, ते फूड मार्केटिंगचा अर्धा मुर्दा केलायस ना कोर्स, तो कामी येईल याच्या। माई अग घे स्टॉल, मी करीन तुला मदत। अय खरंच घेऊ मग, काय खोट सांगते तुला? नाही नाही तसं नाही, थँक्यू माई। अरे वा डोकं तळ्यावर आलं वाटतं भूताच बघू। अरे वा छान दिसतंय हसताना। अरे पण हे भूत नेहमीच हसत असत। हो रे हो का, कालचं माहितीये का तुला काय काय झालं? काय झालं? फोनवर रडत होत। हो का का का? मी मेघनाला फोन करू का रे? मी माधवी ताईंना फोन करू का रे? असं रडत होती माहितीये फोनवर। आणि ते गप रे, इतकं काय मी करत रडत नव्हती। हा हेकू चन कुणी करता अशीच रडत होती। काय काय चाललंय तुमचं? तू फ्रेश हो बघू। बरं चला निघतो मी आता, फ्रेश होतो आणि जाऊन त्या दुसऱ्या भूताला भेटतो। हा ते भूत आहे। वा काय चाललंय तुमचं? तिला आवडणार नाही हा, रागवेल मग तुमच्यावरती। हा आणि अरे ते भूत तर वा मेघना घरात नाहीच आहे मुळे। का कुठे गेली ती? मावशीकडे गेले आईला भेटायला। हो आणि आम्ही तिला बजावून पाठवलंय की आईला सरळ इथेच घेऊन ये राहायला। हे बरं केलं। अरे पण तिने फोन का नाही केला मला? नाही केलाय केलाय केलाय, माझा फोन सायलेंट वर होता ना बघू बघू, म्हणून मलाच कळलं नाही। तशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुला कळत नाही। मला नसतं माहिती बघ ना कशी बोलते मला। मी बोलते केवढ्यांदा कळत आपला मजा। तू कॉफी घेणार आहेस का? जा कॉफी ठेव त्याच्यासाठी। अजिबात करणार नाही, बघितलं नाहीस किती जोरात गळा दाबला माझा? अग भाऊ आहे ना तुझा तो, जा ना। मी नाही करणार, गेला खड्ड्यात। बर मीच करते कॉफी तुमच्यासाठी। मेघना काय झालं आई? लाज वाटते ग मला, सगळे मनातून हसत असतील ना ग। आई माझ्या घरची माणसं अशी आहेत का? पोटात आहे कोठात आहे असं नसतं ग त्यांच्या। आता अर्चुताईंचंच बघ, जे काही मनात होतं बेधडकपणे बोलल्या की नाही त्या, अगदी समोर तोंडावर। आणि आपण हर्ट झालो म्हणून सॉरी पण म्हणायला लगेच। खरंच तू अजिबात संकोच बाळगू नकोस, आणि मी स्पेशली नानामाईंच्या आग्रहामुळे तुला इथे घेऊन आली आहे हे लक्षात ठेव। हो ग, तुझ्याकडची सगळी माणसं चांगली आहेत, पण मला लाज वाटणारच ना। आय अंडरस्टँड, पण बघ तू माई ना लगेच त्यांच्या खोलीत घेऊन जातील तुला, आणि त्या भेटल्या की धीर येईल तुला। ओके आणि बाईक पण आहे म्हणजे आदित्य पण आलेला दिसतो, आणि तोही सपोर्टच करेल तुला। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू तुझ्या माहेरी आली आहेस की नाही। मग चल बघू। माई आलीस? आणि हे काय, माधवी ताई कुठे आहेत? आली आहे ना, ये ना गाई। या या बघ आई, माईंनी आधी तुझी चौकशी केली, तिला खूप संकोच वाटत होता। ओ माई अगं स्वाभाविकच आहे, मी समजू शकते। माधवी ताई बसा ना, या या बसा।
अहो हे ऐकायलाच तयार होईना. हे बघा मागचं सगळं मनातून काढून टाका आणि जोपर्यंत तुमचं मन आता शांत होत नाही ना तोपर्यंत कुठेही जायचं नाही. इथेच राहायचं आमच्या बरोबर काय ग. आणि आपल्याकडे नशिबाने भरपूर जागा आहे. हो पण माई माझी एक विनंती आहे. बोला ना. मी नेहमी इथे आले ना की तुम्ही मला संकोच वाटू नये किंवा एकटेपणा जाणवू नये म्हणून माझी सोय तुम्ही इथे तुमच्या खोलीतच करता. आणि नानांना मग वरती अर्चनाताईंकडे जावं लागतं. पण प्लीज तसं करू नका. नानांना इथेच राहू दे. मी वरती राहीन. चालेल चालेल हो काही हरकत नाही. तुम्हाला हवं तसं हवं तिकडे राहा. नाही तुमचंही बरोबर आहे. तुम्हालाही स्वतंत्र खोली मिळेल. जरा मोकळेपणा मिळेल तुम्हालाही. ठीक आहे मेघना आईची बॅग वरती नेऊन ठेव. हो आणि आता इथेच थांबा. जरा जरा गप्पा मारूया. जेवण झालं की जा एकदम वरती. तोपर्यंत बसूया. जरा जा ग मेघना. हो आणि आदित्यला पण सांगते तू आली असते. हो चहा घेणार आहात का? घेईन थोडा. मी ठेवते माई बॅग ठेवून आल्यावर. बर.